जागतिक स्तरावर झपाट्याने प्रसार होत असलेल्या कोरोना व्हायरसची प्रतिकार करण्यासाठी त्यापासून सावधान राहण्यासाठी 21 दिवसाचे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा संपर्क, वाहतूक, रेल्वे सर्व बंदही करण्यात आलेले आहेत. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, स्वच्छता विभाग कसोशीने प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनला मस्करीत घेणाऱ्या टवाळखोरांना मात्र पोलीस प्रशासन योग्य त्या पद्धतीने चोख उत्तर देत आहेत. जागरूक राहा, स्वच्छता राखा, बाहेर कुठेही न फिरता घरीच राहा व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पूर्णा पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांनी केले आहे. कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कर्फ्यू लागू केलेला आहे. त्यामुळे पूर्ण येथील नागरिकांनी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जे आवाहन केलेलं आहे त्यास आपला सक्रिय पाठिंबा द्यावा, जेणेकरून आपण पाठिंबा द्यावा याचा अर्थ आपण घराच्या बाहेर निघू नये. ज्या काही आपल्या सुविधा आहेत, उपलब्ध सुविधा आहेत, याच्यासोबतच आपल्याला राहायचं आहे, जेणेकरून कुठल्याही या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आपण काळजी घ्यायचं आहे. आपण बाहेर निघू नये जेणेकरून पोलीस प्रशासनाला आपल्या विरुद्ध विनाकारण कारवाई करायची गरज पडू नये यासाठी आपण काळजी घ्यावी आणि आपण आपल्या जीवाची पण किंवा कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पण आपण आपली काळजी घ्यावी, जेणेकरून या रोगाची आपल्याला कुठलाही आपला एखादा पेशंट सुद्धा आपल्या पुण्यामधून निघणार नाही, होणार नाही, याची सर्व पूर्ण इथं जनतेने काळजी घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.